एबीपी माझाचा विजन हा कार्यक्रम मला मनापासून आवडतो, कारण या कार्यक्रमामध्ये किमान सुरुवात तरी अराजकीय अशा प्रकारची करता येते आणि ॲक्च्युअल विजन देखील आपल्याला या कार्यक्रमामध्ये मांडता येतं. खरं तर सरकार नव्याने स्थापन झाल्यानंतर केवळ 6 महिने झाले आहेत, पण या 6 महिन्यामध्ये सांगण्यासारख्या इतक्या गोष्टी माझ्याकडे आहेत की हे 10 मिनिटांचे ओपनिंग रिमार्क्स त्याकरता मला कमी पडतील. पण त्यातल्या काही ठळक गोष्टी मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. विशेषतः मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वातल्या आमच्या सरकारने भविष्यातला महाराष्ट्र कसा असेल याची पायाभरणी करण्याचं काम पुन्हा एकदा सुरू केलंय. विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट, पायाभूत सुविधांवर आधारित विकास, ही जी एक जागतिक संकल्पना आहे त्या संकल्पनेला घेऊनच महाराष्ट्रामध्ये आम्ही पुढे जातो. आणि म्हणूनच नुकतंच आपण बघितलं असेल नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेसवे, हा समृद्धी एक्सप्रेसवे केवळ एक रस्ता नाही आहे, हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. पुढच्या 20 वर्षाची अर्थव्यवस्था ही या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तयार होणार आहे. आणि विशेषतः हा अशा क्षेत्रातनं जातो की जे क्षेत्र तुलनेनं आर्थिकदृष्ट्या गेल्या 60-70 वर्षात मागास राहिलेलं आहे. आणि आता अशाच प्रकारची एक्सप्रेसवेची एक ग्रीड ही तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करतो की ज्या ग्रीडमध्ये विशेषतः मग नागपूर गोवा हा एक्सप्रेसवे असेल की जो संपूर्ण मराठवाड्याकरता एक इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणून तयार होईल, किंवा जो विरार ते अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर आहे हा एकटा कॉरिडॉर असा आहे की जो 6 लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार करेल, किंवा पुण्याचा रिंग रोड आहे की जो जवळजवळ 2.5 लाख कोटीची व्हॅल्यू तयार करेल. त्यामुळे अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स, मग त्याच्यामध्ये ग्रामीण रस्ते देखील आहेत, त्याच्यामध्ये राज्य रस्ते देखील आहेत. आणि यासोबत विशेषतः ठळकपणे सांगण्यासारख्या 2 गोष्टी, पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या शेतीला पाणी देण्याकरता आम्ही समुद्रात वाहून जाणारं पाणी हे मराठवाड्यात आणि विदर्भात आणण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा विदर्भातल्या सर्व दुष्काळी जिल्ह्यांचा दुष्काळ दूर करू शकेल, तर त्याचवेळी पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याची योजना, या दोन्ही योजना अतिशय महत्वाकांक्षी आहेत. पण मला विश्वास आहे, कारण ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही याच्या सगळ्या मंजुऱ्या घेतल्या, याचे आराखडे तयार केले. आता सरकार आल्याबरोबर पुन्हा एकदा आम्ही त्याच्या पाठीमागे लागलो आणि मला विश्वास आहे की येत्या 6-8 महिन्यामध्ये आम्ही टेंडर स्टेजवर त्या ठिकाणी पोहोचून प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करू. पण आमचा प्रयत्न आहे समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे, विशेषतः दीनदलित गोरगरीब आदिवासी आहे, यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आदिवासी पाडे हे आपल्याला जोडता आले पाहिजे. आज आपण गावं जोडली आहेत पण पाडे जोडले नाही आहेत, त्यामुळे आजही कुपोषणाची समस्या आपल्याला पाहायला मिळते. आता पाड्यांपर्यंत रस्ते कसे पोहोचतील, पाड्यांपर्यंत रोजगार कसा पोहोचेल, पाड्यांपर्यंत आपल्याला कनेक्टिव्हिटी कशी पोहोचवता येईल याचाही प्रयत्न येत्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला एकत्रितपणे घेऊन आणि महाराष्ट्रातला जो गरीब आहे, जो मध्यमवर्गीय आहे, याच्या विकासाचा विचार आणि त्यासोबत संधी निर्माण करण्याचा विचार, ही प्राथमिकता आपल्या सरकारची आहे. आणि त्या दिशेनं गेल्या 6 महिन्यामध्ये अत्यंत वेगानं सरकारने पावलं उचलली आहेत. माझा विश्वास आहे की तुमच्या आमच्या स्वप्नातला महाराष्ट्र, माझ्या नाही, माझ्या स्वप्नातला काही महाराष्ट्र असेल,
पण तो जनतेच्या स्वप्नातला महाराष्ट्र जोपर्यंत आपण तयार करत नाही तोपर्यंत आमचं काम पूर्ण होत नाही। म्हणून तुमच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे तो तयार करण्याकरता आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातलं आमचं सरकार हे आता वेगानं या ठिकाणी काम करतंय आणि आम्ही निश्चितपणे 2020 ची मॅच खेळत या ठिकाणी हे काम पूर्ण करून दाखवू हा विश्वास मी व्यक्त करतो।